दिनांक 31 को आर विधानसभा क्षेत्र के विधायक दादाराव केची इनके द्वारा और वर्धा जिला अध्यक्ष सरिता गाकरे इनकी प्रमुख उपस्थिति में कारंजा तालुका और शहर में 1,97,00,000 रुपए विविध विकास कार्यों का भूमि पूजन किया गया। इसमें विधायक स्थानीय विकास निधि 15 वित्त जिला नियोजन समिति अंतर्गत कामों का समावेश है। कारंजा शहर में उर्दू स्कूल वर्कोली का रिबिन काट कर भूमि पूजन जिला परिषद और पंचायत समिति सदस्य और भाजपा कार्यकर्ता की मौजूदगी में किया गया। इस समय जिला परिषद अध्यक्ष सरिता काकरे, प्रमुख उपस्थिति वैशाली येरावार, उपाध्यक्ष जिला परिषद वर्धा मृणाली माटे, सभापति शिक्षण व आरोग्य जिला परिषद वर्धा अनीता गजाम, जिला परिषद सदस्य समेत अन्य लोग उपस्थित थे। 1,97,00,000 विकास कामांची भूमी पूजन आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री दादारावजी केचे व वर्धा जिल्हा अध्यक्ष सरिताताई गाखरे यांच्या उपस्थितीत होत आहे। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपण त्यांच्याशी जाणून घेऊ त्यांचं काय म्हणणं आहे। साधारणतः या वर्धा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीची आहे, साधारणतः जेवढ्या पंचायत समिती आहे 8 पैकी 8 पंचायत समिती भारतीय जनता पार्टीची आहे। जिल्हा परिषद विशेषतः कारंजा तालुक्यातील आहे। या विभागाचा आमदारसुद्धा भारतीय जनता पार्टीचा आहे, खासदारसुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहे। 4 पैकी 4 जिल्हा परिषद सदस्यसुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आहे। या मतदारसंघामध्ये आर्वी, आष्टी, कारंजा असे 3 तालुके येतात। 3ही तालुक्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचं काम या सर्व लोकप्रतिनिधीच्या हस्तानी आज या ठिकाणी आजच्या दिवशी 17 कामाचे भूमिपूजन होत असताना 1,97,00,000 रुपयाचे भूमिपूजन आज होत आहे। काल आर्वी शहरामध्ये 19 कामाचे भूमिपूजन झाले। साधारणतः 6 दिवसापर्यंत ही शृंखला, विकास कामाची शृंखला आर्वी, आष्टी, कारंजामध्ये सुरू राहील। सर्व प्रतिनिधीचं एकच लक्ष आहे का या सर्वांगीण मतदारसंघाचा विकास साध्य करण्याचं। एकंदरीत ज्या मतदारांनी आमच्यावर काही उपकार केलेले आहे त्याची उपकाराची परतफेड, ज्या विश्वासांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे लोकप्रतिनिधी म्हणून त्याची परतफेड विकास कामाच्या माध्यमातून कशी करता येईल या भावनेतूनच आम्ही विकास साध्य करण्याच्या दृष्टीनं आज ह्या कारंजा तालुक्यामध्ये आलेलो आहोत। साधारणतः 1,97,00,000 कामं आम्ही या ठिकाणी आजच्या दिवसाला करत आहोत। निश्चितच आर्वी आणि आष्टी कारंजामध्ये सुद्धा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये कामे मंजूर आहेत, त्या कामाचं सुद्धा भूमिपूजन येत्या 6 दिवसामध्ये पूर्णत्वात जाईल। या मतदारसंघामध्ये आताच आमदार निधीतून कारंजा ग्रामीण रुग्णालय, आष्टी तालुका आणि उपजिल्हा रुग्णालय आर्वी या ठिकाणी ग्रामीण जनतेच्या हितार्थ जे गरीब रुग्ण आहे जो बाहेर गावाला जाऊ शकत नाही, जाण्यासाठी कोणतीही सोयसुविधा उपलब्ध नाही, अशासाठी सर्व सोयीयुक्त आम्ही त्या ठिकाणी रुग्णवाहिका दिलेल्या आहेत।